पनवेल बस स्थानकाजवळील धोकादायक अवस्थेत असलेल्या जाहिरात फलकांवर महापालिकेच्या वतीने नुकतीच निष्कासित कारवाई आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर पनवेल महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे. महापालिकेने महापालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागांमधील 33 अनधिकृत जाहिरात फलकांपैकी 21 अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासित करण्याचे आले आहेत. शनिवारी आयुक्तांनी घेतलेल्या विभागवार आढावा बैठकीमध्ये उर्वरित होल्डिंग्स क्विक सर्वे करून त्यामध्ये अत्यंत धोकादायक होल्डिंग्स निष्कासित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार पनवेलमधील बस आगार आणि हॉटेल दत्त इन जवळील जाहिरात फलक गेले काही दिवस गंजलेल्या अवस्थेत होते. अंदाजे 40 फूट उंच असलेले हे जाहिरात फलक धोकादायक बनले होते. हा परिसर अत्यंत गर्दीचा परिसर आहे. बस आगारातून रोज हजारो नागरिकांची ये जा असते, परंतु या ठिकाणी काही तांत्रिक अडचणींमुळे कारवाई करता येत नव्हती. उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक अडचणींवर मात करत अखेर हे जाहिरात फलक नेस्तनाबूत करण्यात आले. यावेळी महापालिकेचे प्रभाग अधिकारी रोशन माळी, क्षेत्रीय अभियंता संकेत कोचे, तुषार कामतेकर आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यापुढे महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलकांवर महापालिका लक्ष ठेवणार असून अनधिकृत जाहिरात फलक आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.